जव्हार शहरामध्ये भर पावसात नगर परिषदेमार्फत अतिक्रमण तोडक कारवाई करण्यात आली. शहरात बांधकाम विभागासमोर मुश्रीफ चायवाला यांच्या टपरीवर कारवाई झाली. तसेच पाचबत्ती परिसरात फुटपाटी टपऱ्यांवर कारवाई करत आरिफ मजीद शेख यांचे फुटपाटी दुकान तोडण्यात आले. तसेच आनंद दिघे चौकाच्या मागे जितू राऊत यांच्या गॅरेजच्या आतील लोखंडी पायरीवर कारवाई करण्यात आली. नगर परिषदेमार्फत बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यात आले. तोडक कारवाई होत असताना दुकानदार आग्रह करत होते की थोडा वेळ द्या, आम्ही आमच्या हाताने अतिक्रमण काढून घेतो. तसेच दुकानधारक आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही आम्हाला पूर्वकल्पना दिलेली नाही, नोटीस पण दिलेली नाही, मग तुम्ही कारवाई का करत आहे? त्यांना नगर परिषदेचे अधिकारी सांगत होते की आम्ही तुम्हाला नोटीस दिलेली आहे म्हणून कारवाई होत आहे. त्याचबरोबर एका गरीब परिवारावर झालेल्या धडक कारवाईमुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली. सरकार एका बाजूने गोरगरिबांना 10,000 मदत करतं सरकारी बँकेतून लोनच्या स्वरूपात, तसेच दुसऱ्या बाजूला त्याच गरीब परिवारावर नगर परिषदेमार्फत अन्यायकारक कारवाई होते. आता हा गरीब परिवार न्याय मागण्यासाठी कोणाकडे जाणार? सती मध्ये मला राहू द्या फक्त. नाही कारण मी तुला काय बोललो टेबल काढतो. हॅलो हॅलो आता अन्याय झालेला आहे ना, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. माझं मी काम करणार आहे आणि ज्यांनी हे केलेलं आहे ना, त्याचं अजून काय करायचं ते मी बघणार आहे. तुम्ही बोला, तुम्ही काय जे काय असेल बोला. आमच्याकडे पुरावे आहेत, तिथे एवढं सूचना न देता यांनी कारवाई केलेली आहे. आणि हा प्रकारचा गैरप्रकार आहे. तुम्हाला नोटीस दिली होती का? बिलकुल काहीच दिलेलं नाहीये. डायरेक्ट येऊन आणि तुमच्यावर कारवाई झालेली आहे. कारवाई मजीद शेख बोल रहा मैं. नगर मोदी योजना से हमको लोन 10,000 रुपये लोन दिए थे धंधे के लिए, फुटपाथ पे धंधा करते उसके लिए.
और दूसरे लोन की तो बात की है तो मिला नहीं है, तो बोले तुम धंधा करो फुटपाथ पे, तुमको कोई हटेगा नहीं। और 10,000 लोन लेके हमने धंधा चालू करे और ऊपर से उनके थ्रू नगर पालिका के लोग आए और अतिक्रमण करके हमारा जितना था सामान सब तोड़ फोड़ करके नीचे फेंक दिया, हाथगाड़ा था हमारा सब तोड़ के नीचे डाल दिए। और दूसरी बात ऐसी है क्या, सरकार हमको 10,000 रुपये लोन देगी यारी और दूसरी जगह 20,000 का नुकसान करी। अभी हमने सरकार के भरोसे भी जीने का कि हमारा हमने लोन करके हमने हमारा धंधा करके करने का और पैसा अभी लिए हमने कहाँ से भरेंगे, सरकार तो हमको छोड़ेंगे ना, हमको तो भरना चाहिए, तो धंधा नहीं करना तो पैसे कहाँ से भरेंगे, क्या करने का हमने गोर गरीब ने क्या करने का, किसी बात गई कोई मदद करता नहीं, कोई मदद देता नहीं, तो हमने कहाँ जाने का, सरकार से मदद ले रहे हम तो सरकार भी मदद दे रही पर सरकार हमारा नुकसान भी कर रही, मदद देके भी हमारा नुकसान कर रही, इसके बारे में हमारे को हमारे पे कुछ भी ये करके दो, हमारा जो अन्याय हुआ अभी हमारा जो नुकसान हुआ उसकी भरपाई हमारे करके देना, हमारा हाथगाड़ा गया हमारा हाथगाड़ा उन्हें लाके देना और धंधे के लिए हमको जगह देना यार। स्वप्निल पाटिल सह जहीर शेख जवाहर।